अकॅडमिक दुसरं आहे नव्हतं कल्चर. अकॅडमिक मध्ये शाही साहेबांनी सर्व पॉईंट कव्हर केले की आपल्याला काय उद्देश आहे, आपला काय एम आहे. कल्चरल मधलं म्हटलं तर उत्तमजी जैनने आपल्याला सर्व सांगितलं की कल्चरल मध्ये नक्की काय आहे आणि ते तुमच्या सोबतच आहे. त्यामुळे त्यातले मोस्टली म्हणजे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामचं एम काय आहे हे आपलं निश्चितपणे ठरलेलं आहे आणि पुढच्या 3 दिवसासाठी माझ्याकडून तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे. जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही तुम्हाला निश्चितपणे देऊ आणि एक चांगला अनुभव जीवनामध्ये एक चांगलं स्मरण राहील असे हे 3 दिवस तुम्हाला निश्चितपणे गाठता येतील अशी मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेख सर म्हटले की पुढे क्लासरूम राहणार नाही, वर्क फ्रॉम होम झालंय, तसं स्टडी फ्रॉम होम सुद्धा होऊ शकतं. खरंय पुढच्या सिच्युएशनला सामोरे जाताना आम्ही जे काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलंय हे मला मागाशी एक प्रश्न पडला कि मग हे इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या कामी येईल की नाही. निश्चितपणे येतच राहील, कारण जरी काही असलं क्लासरूम कन्सेप्ट जरी संपत जाणार असला तरी सुद्धा ह्या अशा गोष्टींसाठी आपल्याला ह्या इन्फ्रास्ट्रक्चरची निश्चितपणे गरज लागतच राहणार आहे. आज मला इथे एक आनंद होतोय की आज म्हणजे आजच्या मुक्तिरामची 48 वर्षानंतर आमची घटना चेंज झाली आणि ती घटना चेंज होऊन एक नवीन जनरेशनच्या आधी हा विभाग देताना मला खूप आनंद झाला, कारण मी आणि गुप्ते सर त्याचे साक्षीदार आहोत. मुलं त्यावेळेला आमच्याकडे 8 स्टुडंट घेऊन आयटी विभाग चालू केला, त्याचे 450 विद्यार्थी आपण त्याचे शिक्षण घेत आहे आणि पनवेल पासून गोव्याच्या बाउंड्री पर्यंत एकमेव असं इन्फ्रास्ट्रक्चर असलेलं आमचं एकमेव कॉलेज आहे. मुंबईची तुलना आमच्या कॉलेजची, कारण तिथली जी मुलं आहेत, तिथले जे तुम्ही कोर्स शिकता, तिथे जे फ्रीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जवळपास 70,000 पासून 1,20,000 पर्यंत आहे. परंतु आमच्याकडचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, आमच्या संस्थेमध्ये जी मुले शिक्षण घेतात ती गोर गरिबांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि त्यांच्याकडनं आम्ही नॉमिनल फी म्हणजे 22 ते 25 हजार रुपये त्यांना वर्षाची फी घेऊन आम्ही शिक्षण घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही SM कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी काय सांगू इच्छितो, तुम्ही खरंच रिअल कोकणात आलाय. मुंबई हे कोकणाचा जरी भाग असला तरी तुम्ही रिअल कोकणात आला आणि खरं निसर्ग म्हणजे ज्या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही यायला पाहिजे आणि जे निसर्ग आपल्याला देत असतो ते सर्व घेणार आहे, म्हणजे तो देणार आहे आपण घेणार आहे आणि ते तुम्ही जास्तीत जास्त घ्यावं. मी आता जास्ती वेळ घेणार नाही, कारण खूप वेळ झाला आहे, तुमचं वॉर्म वेलकम झालेलं आहे असं मला इथे वाटतं. ते जास्त बोरिंग होऊ नये म्हणून मी माझं लवकरात लवकर म्हणजे आटोपत घेणार आहे. पण एकच सांगू इच्छितो की कोकणातला नारळ म्हणजे स्पेसिफिक नारळाचंच उदाहरण का देतो, तर नारळ हा वरून कडक आहे, त्याच्या तुम्ही आतल्या साईडला गेलात तर शहाळ आहे, थोडस नरम आहे आणि त्याच्या आत गेलात तर पाणी हे निर्मळ आहे. मी विद्यार्थी मित्रांना असंच सांगेन, आमचा कोकणी माणूस पण तसाच आहे, तुम्हाला वरून कडक दिसेल, त्याच्या जवळजवळ जात जात तसा तो तुम्हाला नरम खराब वाटत नाही आणि त्यावेळेला तो आतून त्याच्या जवळ जा त्यावेळेला तो निर्मळ वाटेल आणि खरंच हे संस्कार तुम्ही इथून घेऊन जा असं मला वाटतं. हे एवढंच सांगतो, 2-3 दिवसाबद्दल तुम्हाला या पुढच्या 3 दिवसाबद्दल शुभेच्छा देतो. आणि आता एक चांगला सीझन इथं चालू आहे, सगळ्यांनी आयोजित केलंय की नाही मला माहिती नाही, पण खेळमध्ये मोंगा पार्टी नावाचा एक प्रकार चालू आहे. हा प्रकार सुद्धा तुम्ही रात्री शेतावर जा, काय निश्चितपणे आहे ते बघा आणि त्या मोंगा पार्टीमध्ये आपले विचार एकमेकांशी शेअर करा असं एक नवीन सूचना त्यांना देतो आणि या प्रोग्रामला शुभेच्छा देतो. या प्रोग्रामसाठी खास करून आमच्या या आयटी विभागाचे प्रमुख भोसले सर, त्यांना सहकार्य करणारे आमचे नेतेजी उत्तमजी यांचा इथे खास करून फार फार एकदा अभिनंदन करतो. आणि ह्या सर्व नियमितांनी ह्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे जे काही परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांना एकदा धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि हा कार्यक्रम सर्वांचे आभार मानून इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.